नमस्कार, मी डॉक्टर अनुजा केळकर, मी मानसोपचार तज्ञ आहे. आज मी तुम्हाला मेनोपॉज अँड सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स याबद्दल माहिती देणार आहे. मेनोपॉज यालाच रजोनिवृत्ती असेही म्हणतात. मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. जनरली हे 40 ते 50 या वयोगटात मासिक पाळी बंद होते. काही स्त्रियांची लवकरही बंद होऊ शकते. मेनोपॉज मध्ये सगळ्या स्त्रियांमध्ये शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. काही स्त्रिया हा मानसिक बदल समजून सांभाळून या फेज मधनं बाहेर पडतात, पण काही स्त्रिया हा सायकोलॉजिकल चेंज सांभाळू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये मानसिक लक्षणं दिसून येतात, ज्याचं रूपांतर मानसिक आजारांमध्ये पण होऊ शकते. तर काय लक्षणं आपल्याला दिसून येतात? की चिडचिड होणं, राग येणं, मूड सारखा बदलणं, झोप न येणं, डिप्रेशन, एन्झायटी इत्यादी. काही स्त्रियांमध्ये मेनोपॉजच्या पहिले, ज्याला पेरिमेनोपॉजल फेज असेही म्हणतात, या दरम्यान मानसिक लक्षणं दिसून येतात, जसे चिडचिड होणं, राग येणं, डिप्रेशन, एन्झायटी, मूड चेंजेस इत्यादी. मला माझे पेशंट्स विचारतात की हे सगळं सायकोलॉजिकल चेंज व्हायचं कारण काय? तर चेंज व्हायचं मुख्य कारण म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स. हे जर आपल्याला टाळायचं असेल किंवा तीव्रता कमी करायचं असेल तर स्त्रियांनी रेग्युलर डाएट घेणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं, आपलं रुटीन फिक्स करणं किंवा स्वतःला बिझी ठेवणं हे सगळं गरजेचं आहे. या विषयावर अधिक मार्गदर्शन हवे असल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. नमस्कार.